कृपया तुम्ही बघू शकता या आजीचं 120 वर्ष आहे आणि अजून डोळ्याला दिसतंय आणि आजी आपल्याला प्रत्यक्षात सुईमध्ये दोरा उवून दाखवत आहे. कृपया बघू शकता तुम्ही आजीनं या सुईमध्ये दोरा उवलेला आहे. खरोखरच आजी तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला देवाची कृपा आहे कारण तुम्हाला या वयात सुजल चांगलं दिसतंय, चांगलं बोलताव, चांगलं ऐकताव. तुम्ही आता माझ्या समोर प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये तुम्ही सुईमध्ये दोरा उवला. आजी काय काय शिवत होतो? कशी जे काढल्याचे टोपलेवर आंगळेवर पहिले कशी दे हा कशी जे काढले कशी दे म्हणजे डिझाईन का डिझाईन मोर काढायचा, रागू काढायचा, पांडव काढायचे, झाड काढायचे. हा दोऱ्यानं दोऱ्या म्हणजे पहिले चोळ्यावर फिवार होय चोळ्यावर पहिले चोळ्या होत्या चोळे टोपले. हा कोणत्या लेकरावाच्या ती टोप्या शिवत होतो का पहिले? कशी दे म्हणजे डिझाईनच म्हणाला की मोर रागू पांडव. आता दिपाळीचा सण चालू आहे, पहिले ते गुरावापाशी ओवळायला फिवळायला येत होते दिवट्या, ते दिन दिन दिवटी सोन्याची पोटी रुपयाचा दांडा नऊ नऊ पांडा नऊच मसी नऊच गाई त्याचं दुप्त कोण खाई आला गुरा की पिऊन जाई असं अनेक जण बैलाच्या समोर ओवळायचे. मग आता काही तसं दिसणं झाले ती नाही नाही ते ओवाळायचं जनावराला ओवाळत होते बघा जनावराला ओवाळायच्या दिवट्या आता कोणी करीच नाही की आता ते हा कशाचं म्हणतात लव्हाळीचं लव्हाळाचं लव्हाळीचं करून ओवाळ जनावराला गोट्यामध्ये येत होते का ओवाळायला? होय होय होय. तेल टाकायचं ओवाळायला तेल टाकायचं आपण घरी ओवाळायचं गाणं म्हणायची त्याच्यावर. हा कोणते कोणते गाणं म्हणत होते? दिन दिन दिवाळी गाई मशी ओवाळी गाई कुणाच्या लक्ष्मीमनाच्या लक्ष्मण कुणाचा हे असे अगदी ओवाळीत होते ना ते आपल्या इथं येत नव्हते का दिवट्या घेऊन आम्ही लहान लहान फिरायचं आम्हाला तर काय तेवढं फिरायचं ते मनावर कसं म्हणत होते ओवाळताना एखादं होय कुठलं यायचं असलं उरस मोरलं कुठे तेवढं आपल्या आठवणीत राहते. हा पहिले म्हणत होते ऐकला काही वाकडी तिकडी बाबळ त्याच्यावर बसला हल्ला महागुंदीला टोलला ती गेला गंगाला गंगाचे माणसं वाकड्याचे कंस तिळाची पिंडी धरा बामणाची चिंडी असं म्हणायचे आणि ओवाळायचे म्हणत होते. होय ओवाळ डोळ्याला तकलीफ उरलेल्या का जरा आजी जास्त डोळ्याला हे करू नका मग आता आता सध्या काही खेडेगावात तशी प्रथा चालू आहे का नाही ओवाळायची जनावर जनावरच नाही तर कुणापासून कोण ओवाळायला आता नाही म्हणाय की जनावरच नाही. पहिले 7-8 दिवस मजा वाटायची दिपाळी म्हणले की सगळ्या साज बाज आता काय वातावरण करमायचं राहिलंच नाही सणा सगळं रक वाटाले. आता या पोराला काय शाळा शिकायची त्यांना काय येते कुठं ओवाळायचं? पहिले गुराखी होते नोकर जनावरामाग होते का ना गुराखी त्यांना नाद असती आणि आताच्या लोकांनी पाणी पाजायचं नको वाटायला लागलंय की आता गुराखी बी राहिले नाही जनावर राखी बी राहिले नाही सण आता पहिल्यासारखी राहिले नाही तर पहिले म्हणजे कोणी करी बी नाही राहिलं बी नाही माणसं बी राहिले नाही राहिले का मग मग दसऱ्या दिवशी अनेक जण तुमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांच्या पाया पडा यायचे सोनं घ्या चांदी द्या चांदी घ्या सोनं द्या म्हणत होते का सोनं घ्या तुम्हाला बी ह्या वर्षी कोण आलं का पाया पडायला? नाही दसऱ्याला कुणीकडे होतो गावाकडेच होतो का? गावाकडेच होते नाही तर गावाकडेच होते की काय गावाकडे आमच्या इथे खेडेगावलाच होते ना म्हणजे जरा खेडेगावात वातावरण राहते जरा मग आलते का कोण खूप पाया पडायला आलते का तुम्ही सगळे मग केवढं आलत सोनं चांदी भावाचे बहीण आपोट्या खाली गेली गळा भरून सोनं लिहिली पहिल्या बाया म्हणत होत्या गाणी काय म्हणत होते भावाची बहीण आपोट्या खाली गेली गळा भरून सोनं लिहिली ते आपट्याचं सोनं देत नाहीत का शिलंगणाला ती घालायचं असे करून घालायचं
म्हणजे आपट्याच्या पानाला खूप महत्व आहे का? लय महत्व आहे. हा, मग कुठे घालायचं ते आपट्याचं पान तुडून? पोटीत. म्हणजे माळ मध्ये का? नाही, पोतीत. पोतीत? हा, माळत नाही, पोतीत घालायची. हा, मग घातलं चांगलं वाटत होत. आनंद वाटत होता का भावासाठी? मग आता आपट्याचे बी थोडस झाड कमी झाले दादा, आता सरकारी निघालेत. नाही, आपटे झाले पहिले. मग आता दुपार झाल्या जेवण फिवून झालं का? नाही, मगच केलं. मगच केलं. तिकडे बघायचं. मगच केला का? मग आता भूक लागली का? नाही नाही बाबा. संचायलाच का आता? मग काय चहा वगैरे? चहा करतील की 4 वाजता? 4 वाजता चहा. चहाच पितो का डिकेशन? चहाच का? बरोबर, आता आराम करा. आता भेट होते न होते आणि जाताना मला बोलून जावा. बरं, काय बोलून जायचं? उद्याच कशाला आता? उद्याच कशाला आता? आज तर लक्ष्मी पूजन आहे, आता एवढा पाडवा फिडवा होऊ द्या. आमच्याकडे बी या फराळाला काय खाऊ वाटतंय? कांदी चटणी भाकर. फराळाला काय खाऊ वाटतंय म्हणलं? या नाश्त्याला नाही खाऊ वाटत. काही खाऊ वाटत नाही. का बर? पहिल्याच्या काळात तर मिळत नव्हते की नुकती बुंदी? मिळत होते. मिळत होते का? नाही म्हणतात की पहिले खायला मिळत नव्हते. घणे गाळून आणायची, पोचे पोचेच्या डाळी घणे गाळून आणायचे. आमच्याकडे भारी जनावर म्हशी निसत्या, गावरान म्हशी, गाई गावरान, दूध दुखते मोठे मोठे डेरे इरजते त्यांच्या. मग पहिलंच आनंद जीवन होत? पहिलंच आनंदी जीवन. लोण्याचा गोळा निघत होता. नाही, कसं का असणार, पण पहिलं आनंद होता. आता काय नाही, किती बी पैसा निघाला सगळं काय निघालं, पण आनंदच मिळाला. त्याला आनंद नाही, चव नाही, काय नाही, आनंदच नाही. सगळं पैशाच्या महागत आणि रख 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 आजी म्हणले रख 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 है का नाही? मनच लागना कुठं? नाही नाही, तर सण गज 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 4 दिवसान कसलं? 4 दिवसानं म्हणलं की ये जा सगळं वातावरण निघलं होतं.